दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. म्हणूनच या शुभ मुहूर्तावर मी आजच्या या आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली, ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल. बरं, आता आज तू आम्हाला काय खायला घालणार आहेस? तर हा जो पदार्थ मी आज बनवणार आहे, माझी अशी आठवण आहे सोनाली की दसऱ्याच्या वेळेला आम्ही, माझे वडील आय एस ऑफिसर असल्यामुळे आम्ही सरकारी कॉलनीमध्ये राहायचो आणि आम्ही सगळी मुलं दसरा किंवा संक्रांत ह्या गोष्टीला आपापल्या छोट्या छोट्या पर्सेस किंवा छोट्या छोट्या बॅग्स घ्यायच्या आणि सगळ्यांच्या घरी शुभेच्छा द्यायला जायचं, सोनं लुटायलाही जायचं आणि तिळगुळ घ्यायलाही जायचं. तर त्यावेळेला सगळ्या घरांमध्ये, आता कसं सर्रास आपण चॉकलेट काढून मुलांच्या हातावरती ठेवतो, तर तसं न करता घरामध्ये झालेल्या वड्या, घरामध्ये केलेले लाडू किंवा घरामध्ये केलेले पदार्थ वाटले जायचे आणि त्याच्यामध्ये, ज्याला आपण फिंगर स्नॅक्स असं म्हणतो, हात खूप खराब होणार नाहीत, प्लेट घ्यायला लागणार नाही, असं पटकन तोंडात टाकता येईल असा हा पदार्थ म्हणजे बोर. हे मोहन घातलेलं आहे आणि आता जे आपलं गुळाचं पाणी जे पूर्णपणे गार झालेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं. सो प्लीज असिस्टंट, थोडं थोडं घाल ना. बस तुला जसं हवं होतं तसं हे पीठ भिजलेलं आहे आता. हो, आणि आता पुढे काय करायचं? आता आपल्याला ही बोरं तळायची. हे ना पीठ भिजवून जेवढा वेळ तुम्हाला लागतो थांबायला तेवढाच ह्याला वेळ लागतो, अदरवाईज ही अत्यंत टाइम सेव्हिंग अशी पाककृती आहे. ओहो, ही आपली बोर. हा काजू यामध्ये हे शॅलो फ्राय केलेले. असिस्टंटला सांगत नाहीत वेळच्या वेळी, तूच शिकवली आहेस रेसिपी. मी शिकवलेली मी जास्त बोलू शकत नाही कारण खूप घमघमाट सुटलेला आहे आणि मी ही टेस्ट करणार आहे रेसिपी. बोलू शकत नाही मी. मग ठीक आहे, मला काय कळलं ना. नाही नाही, हे काही जमलेलं नाहीये. नाही म्हणजे मला शब्द, मला काय काय बोला, आय स्वेअर इतकी सुंदर झालेलं आहे मणगणं की तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता ट्राय करा.